श्री रामजेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व सीकेटी महाविद्यालयाच्या वतीने पनवेल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धा कोण जिंकणार याची महाराष्ट्राला लागलेली उत्सुकता अखेर रविवारी संपली. 3 दिवस चाललेल्या महाअंतिम फेरीत ढ मंडळी कुडाळ या संस्थेच्या बिलीमारो या एकांकिकानं सर्वोत्कृष्ट कामगिरी करत 1 लाख रुपये आणि मानाचा करंडक असं स्वरूप असलेला प्रथम क्रमांक पटकावून मानाच्या 8व्या अटल करंडकावर आपलं नाव कोरलं आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किताब बिलीमारो एकांकिकामधील रंगा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब हायब्रिड एकांकिकामधील ज्ञानेश्वरी मंडलिक हिनं पटकावला. तसंच मराठी रंगभूमीला समृद्ध करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर यांना जीवन गौरव स्वरूपात गौरव रंगभूमीचा हा पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आलं. 50,000 रुपये सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असं स्वरूप पुरस्काराचं होतं. शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, स्पर्धेचे ब्रँड अम्बॅसिडर ओमकार भोजने, अभिनेते मंगेश कदम, परीक्षक सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते विजय केंकरे, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, सुप्रसिद्ध लेखक व अभिनेता संजय मोने, सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर नितीन आरेकर, सुप्रसिद्ध अभिनेता भरत सावले, हास्य जत्रा फेम शिवाली परब, वनिता खरात, निखिल बने, स्पर्धा सचिव श्यामनाथ पुंडे, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वायटी देशमुख, सुप्रसिद्ध सिनेनाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, श्री व सौ नील कोठारी, प्राथमिक फेरीचे परीक्षक अभिजित झुंजारराव, प्रमोद शेलार, अमोल खेर, स्मिता गांधी, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, रुचिता लोंढे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, कोकण विभाग सांस्कृतिक प्रकोष्ठच्या सहसंयोजिका अक्षया चितळे उपस्थित होत्या. व्यासपीठ असं म्हणतो आणि तुम्ही सगळे जमा असले तरुण नवीन धडाडीचे कलाकार, खूप खूप शुभेच्छा. आज मला आनंद ह्याच्यासाठी झाला की 33 वर्षापूर्वी मी पण तिथेच होतो. ह्याच तुमच्या पद्धतीने 25 जागांमध्ये सिलेक्ट होऊन आपल्याला पारितोषिक मिळणार का ह्याची वाट पाहत होतो. माझ्या आयुष्यातला पहिला सेट मी नाटकाचा लावलेला आणि तो पण एकांकिका स्पर्धेसाठी लावलेला. त्यामुळे मला या स्पर्धेचं वेगळं नाविन्य असं वाटतं. आणि आजच मी प्रसादशी बोलत होतो की मी आता माझ्या 33 वर्षाच्या ह्याच्यानंतर जो एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट करतो आहे, जे महाराणा प्रताप ह्यांच्यावरती एक मोठी OTT प्लॅटफॉर्मवरती सिरीज करतो आहे. आणि मला असं वाटतं आहे की रामशेठजींना, परेशजींना मी सांगणार आहे की एवढे जे काही स्पर्धक इथे आहेत त्यांच्यासाठी आपण ND स्टुडिओमध्ये पण ऑडिशन ठेवूया. आणि ते पण जेव्हा बोलतो भरपूर तुमच्यावरती संस्कार आणि सगळं सांगायचा प्रयत्न करतो, पण मला वाटतं की प्रत्यक्षात काहीतरी आपल्याला घडवायला पाहिजे. आणि आज मला रामशेठजींनी जे एवढं कार्य केलेलं आहे आणि प्रशांतजी आणि परेशजी एवढं सगळं काही करत आहेत, तर माझ्या माध्यमातून असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रात ह्या रायगडमध्ये, कारण मी पण रायगडचाच, त्या भरपूर कलाकार, भरपूर आर्टिस्ट असे आहेत. फक्त कमी पडते एक आत्मविश्वासाची की पुढे जाण्याच्या जिद्दीची. आणि 33 वर्ष मी एकच प्रयत्न केला, कारण चित्रपटसृष्टी एका मराठी माणसानेच, दादासाहेब फाळके या व्यक्तिमत्वाने उभारली होती. आणि त्याच्यानंतर करोडोंचं त्याच्यामध्ये भांडवल टाकून ही इंडस्ट्री फोफावली, पण आपण थोडे थोडे कुठेतरी मागे असतो. माझा एक थारीचा वाटा आणि प्रयत्न आहे की त्याच्यामध्ये पुढे जावं, धडपड करावं. मी पण एक असाच गरीबचा मुलगा होतो, अगदी गरीब, म्हणजे 1 रुपया मजुरीवर जाणारा, रेल्वेच्या कामावर जाणारा, आणखीन काय करणारा. पण एक मजुराचा असलेला माणूस बी एड झाला, एक शिक्षक म्हणून लागलो. आणि शिक्षक म्हणून लागल्यानंतर
मला मात्र मराठी माझ्यासारखी तुमच्यासारखा नव्हता. मराठी म्हणजे संत वाङ्मय, कथा, कविता, कादंबरी या सगळ्या गोष्टींचा मला आवड असलेला. अर्थात असं असल्यानंतर हे नाट्याविष्कारात पण काही गोष्टी असतातच. तेव्हा मी शाळेत असताना एक पद म्हटलं होतं, झाला महार पंढरी नात नाट्यमार्तीचं बदलं. आणि मला आठवणारं गाणं हे कुठलं असेल नाट्यक्षेत्रातलं तर मी केलेलं काम ते तशा प्रकारचं होतं. शिक्षक झालो आणि शिक्षक असताना प्रशांत आणि परेश हे लहान लहान ज्याला होते, 8-10 वर्षाचे होते, 12-15 वर्षाचे होते. त्यावेळेला मला जी मूळ साहित्यातली जी रुची होती त्यामुळं नाटक बघायला जाणं हा माझा खास एक छंद होता. मग त्यासाठी मगाशी चर्चेवर गडकी रंगा त्यांना शिवाजी याला शिवाजी मंदिरला किंवा रवींद्रनाथ मंदिरला अगदी पार्ल्यापर्यंत पण जिथं जमेल तिथं जसं वेळ मिळेल तसं मी जात होतो. आणि त्याच्या वेळेला माझ्याबरोबर प्रशांत आणि परेश हे यांनाही घेऊन जात होतो. ते लहान 8-10 वर्षाचे 15 वर्षाचे असेपर्यंत मला माहीत नव्हतं का ही लहान मुलं पुढं जाऊन म्हणजे अशा प्रकारे एकांकिका स्पर्धा भरवतील आणि त्याच्या दृष्टीनं ते मोठं काही काम करतील. आणि आज 7-8 वर्षाला 108 एकांकिका आपल्या ज्या तुमच्या ट्रस्ट ज्या आहेत या इथं स्पर्धा घेत आहेत. उभ्या महाराष्ट्रातून तुम्ही सर्व आलात. तुमचं मनापासून मी हार्दिक स्वागत करतो की तुम्ही छानपैकी काम केलं. जे आम्हाला आमच्या आयुष्यात जमलं नाही ते तुम्ही करून दाखवतात त्याचा आम्हाला फायदा. खऱ्या अर्थानं मराठी नाट्यभूमी, मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपटांना खूप चांगले दिवस, सोनेरी दिवस आले असं म्हणावं लागेल. कारण की गेले 20-21 वर्ष केवळ हिंदी चित्रपट आणि हिंदी चित्रपटसृष्टी खूप पुढे गेलेली होती, परंतु आज दिग्गज मराठी कलाकार, आपल्यासारखे कलाकार आज मराठी याच्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळे मराठी नाटक असेल, मराठी चित्रपट असेल, सुवर्णक्षण आपल्यामुळे आलेले आहे. आणि खऱ्या अर्थानं पनवेलमध्ये आपण जर बघाल, ह्या नाट्यगृहात आपण जे बसले, हे नाट्यगृह स्थापन होण्याच्या पाठीमागे आमचे पनवेलचे सन्माननीय आमदार यांच्या खऱ्या अर्थानं यांच्या मानामुळे हे आज नाट्यगृहाचे स्थापन झालेलं आहे. आणि नाट्यगृह स्थापन झालं तर केवळ पडून न राहता अतिशय उत्कृष्ट दर्जेदार नाटक या नाट्यगृहामध्ये साजरे होतात, विविध स्पर्धा या नाट्यगृहामध्ये पार पडतात आणि विविध पाहुणे मंडळी इथे पनवेलला त्यानिमित्ताने एका वेळेने आमच्याकडे येतात. आमची त्यांच्याशी भेट होते म्हणून पुन्हा एकदा आमदार साहेबांचे आम्ही खूप खूप इथे त्यांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो.